लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन चौका औरंगाबाद यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्ताने अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भदंत बोधीपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनात 6 मे पासून 17 मे पर्यंत 10 दिवसीय श्रामणेरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निष्क्रमण पारमिता पूर्ण करण्यासाठी 30 महिलांच्या स्वयंस्फूर्तीने श्रामनेरी शिबिरात सहभाग घेतला. 10 दिवसीय श्रामनेरी शिबिरामध्ये बौद्ध संस्कृतीची 2500 वर्षापासूनची श्रमण परंपरा, बौद्ध तत्वज्ञान, साहित्य तसेच भिक्खूंनी जीवनाचे काटेकोरपणे पालन करून गृहस्थ जीवनाशी कसा ऋणानुबंध जोडावा आणि सम्यक जीवन सुखरूप कसे जगावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराचे उपाध्याय भिक्खूंनी संबोधी थेरी, आचार्य भिक्खूंनी सासन प्रीती थेरी तसेच भदंत, काश्यप थेरो, भिक्खू अनिरुद्ध, भिक्खू यशोदीप, भिक्खू धम्मानंद, भिक्खू विनयशील, भंते कुलदीप, भंते राहुलो, भंते धम्मरत्नन, भिक्खू संघ आणि भिक्खूंनी संघाच्या कडक शिस्तीत आणि मार्गदर्शनात तक्षशिला बुद्ध विहार मुकुंदवाडी औरंगाबाद येथे शिबिर संपन्न होत आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी आसाराम गायकवाड, अरविंद अवसरमोल, वामन थोरात, केळूबा पगडे, देवीदास येवले, केशव गायकवाड, सोपान मगरे आदी परिश्रम घेत आहे. या वर्षाच्या 2022व्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण विशेष करून महिलांसाठी हे सामनेरी शिबिर आयोजित केलेलं आहे. या अगोदरही तक्षशिला बुद्धविहारामध्येच जवळपास 5 ते 6 वर्षा अगोदर आपण एक महिलांचंच सामनेरी शिबिर आयोजित केलं होतं. त्यावेळेलासुद्धा समाजाकडून अत्यंत सुंदर असा प्रतिसाद मिळाला आणि अनेक वर्षापासून महिलांची अपेक्षा होती, विनंती होती आणि समाजाकडूनही विनंती होती की भंतीजी पुन्हा एकदा महिलांसाठी सामनेरी शिबिर आपण आयोजित करावं. या विनंतीला एक सन्मान देऊन किंवा या विनंतीचा विचार करून यावर्षी आपण महिलांसाठी सामनेरी शिबिर दिनांक 6 मे ते 17 मे या दरम्यान हे आपण सामनेरी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये 30 महिलांनी केश कप्प म्हणजे केश मुंडन करून चिवर परिधान करून सामनेरी संघामध्ये त्यांनी आपली नोंद केलेली आहे.